व्ही स्कूल वरती स्वागत करत आहे. तर बालमित्रांनो, आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत इतिहास विषयातील घटक 6, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. तर बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपला देश पारतंत्र्यात होता, आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. 16व्या शतकात त्या ठिकाणी ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आगमन केलं आणि हळूहळू आपला देश ताब्यात घेतला, भारताला पारतंत्र्यात टाकलं. पुढे राजकीय आपलं स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलं आणि आपले सत्ताधीश म्हणून ब्रिटिश भारतात राहू लागले. परंतु ब्रिटिशांना राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी 1835 साली लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. त्यांना इंग्रजी शिकून, भारतीय जनतेला इंग्रजी शिकून त्या ठिकाणी कारकून उभे करायचे होते. त्यांना राजकारभार करण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचारी हवे होते आणि इंग्रजी समजणारे कर्मचारी त्यांना हवे होते. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी इंग्रजी शिक्षण, भारताच्या समाज जीवनावर इंग्रजी शिक्षणाचे संमिश्र परिणाम झाले. ब्रिटिशांनी जरी स्वार्थासाठी सुरू केलेलं इंग्रजी शिक्षण होतं, तरी त्याचे परिणाम काही सकारात्मक सुद्धा झाले. भारतीय समाज जीवनामध्ये नवशिक्षित तरुण पिढी तयार झाली आणि या नवशिक्षित समाजाने त्या ठिकाणी बाकीच्या उर्वरित समाजाचं प्रबोधन करायला सुरुवात केली. तर बालमित्रांनो, अशा या प्रबोधनामुळे त्या ठिकाणी जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले, म्हणजेच त्या ठिकाणी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे भारत देशामध्ये त्यावेळेस विविध चळवळी चालू होत्या. वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळे लोक त्या ठिकाणी राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण करणे, तसेच राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना व व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी, तसेच राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करण्यासाठी या ठिकाणी नवशिक्षित समाजाला एक आपल्या देशाच्या स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर एक संघटना असावी असे वाटायला लागले आणि मग त्या दृष्टीने त्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार झालं. आणि बालमित्रांनो, मग त्या संघटनेच्या स्थापनेपासूनच, म्हणजे त्या ठिकाणी एक राष्ट्रीय काँग्रेस नावाची संघटना स्थापन झाली 1885 साली. आणि तेव्हापासूनच मग या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ झालेला आहे. तर बालमित्रांनो, या पाठामध्ये आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ कसा झाला, त्यामध्ये कोणी हिरिरीने भाग घेतला, कोण नेते होते, कोणी कोणी काय कार्य केलं, याचा सविस्तर अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. धन्यवाद.